मिरजेतील शाहीन बागेत यांना PhD मिळाल्याबद्दल राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉक्टर शाहीन बागेत यांनी गणितात अ स्टडीज ऑफ सोल्युशन ऑफ इझी इक्वेशन अँड इट्स ॲप्लिकेशन या विषयात शोधनिबंध सादर करून PhD मिळवली आहे. त्यांना यांचे आई वडील, त्यांचे पती डॉक्टर सिकंदर तांबोळे, डॉक्टर यादव, डॉक्टर बापट, डॉक्टर शिंदे, इजाज सरी मसलत यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे त्यांनी सांगितले. तर सांगली जिल्ह्यात दौऱ्यावर असलेले राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून त्यांचा सत्कार करण्यात आला व भावी आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. खऱ्या शमनानेच्या कृपाने मी डॉक्टर शाहीन मोहम्मद साहब बागे, माझा हे PhD डिक्लेरेशन झालंय. माझा PhD हे फजी मॅथमॅटिक्स मध्ये झालंय. इन 2022 साली माझा हा डिक्लेरेशन मिळालेला आहे. या पूर्ण कालावधीत माझ्या डिक्लेरेशन मध्ये, म्हणजे पूर्ण PhD मध्ये, माझ्या पूर्ण फॅमिलीने मला खूप सहकार केलेला आहे. माझे आई वडील, वडील मोहम्मदसाहेब दादा मियाँ बारगीर आणि आई मेहरून बारगीर यांनी मला खूप सपोर्ट केले. ह्या PhD मध्ये मला खूप प्रॅक्टिकली प्रॉब्लेम्स येत गेले. या प्रॅक्टिकली प्रॉब्लेम्स टॅकल करताना माझे भाऊ बहीण आसिफ, नसरीन आणि साजिद यांनी मला खूप मॉरल सपोर्ट केले आहे. हे माझे सपोर्टिंग सिस्टम आहे. तसंच माझ्या सासरी पण मला खूप देवाकृपाने चांगले भेटले. माझे मिस्टर डॉक्टर सिकंदर हमीद तांबोळे यांनी मला खूप सपोर्ट केले. मोरली त्यांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे. माझं शिक्षण हे उर्दू मीडियम मधून झालेलं आहे. ख्वाजा शमना मीरा उर्दू गर्ल्स हायस्कूल मध्ये माझा स्कूल शाळेचा शिक्षण संपून झालेलं आहे. BSc आणि ग्रॅज्युएशन अँड पोस्ट ग्रॅज्युएशन ही मी विलिंग्डन कॉलेजमधून केलेलं आहे. MPhil आणि PhD मला ही शिवाजी युनिव्हर्सिटीमधून मी पदवी प्राप्त केलेली आहे. ते डॉक्टर JD यादव यांच्या मार्गदर्शन आणि डॉक्टर MS बापट यांनी मला खूप मार्गदर्शन केलेले आहे. माझे इन PhD आणि MPhilच्या ड्युरिंगमध्ये 7 इंटरनॅशनल पेपर्स वेगवेगळ्या जर्नल्समध्ये पब्लिश झालेले आहेत. हे सगळे पेपर्स इंटरनॅशनलमध्ये झालेले आहेत. आपले कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते माझा सत्कार झालेला आहे. मी माझ्याकडून व माझ्या कुटुंबियांकडून मी त्यांचा आभार मानते. तसंच महाराष्ट्राचे OSD एजाज शरीफ मसलत यांचाही मी आभार मानते. ह्यांनी मला वेळोवेळी माझा त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.